Yes. Yes, good morning, Aayi. Good morning. Yes, काय amazing असं घर आहे की तिकडे संदीप सर वर्कआउट करतायत आणि इकडे संदीप सरांचे बंधू आणि संदीप सरांचे आई या देखील कॉलला वर्कआउटला जॉईन असतात. यस आई, तुमचा एक अनुभव सांगायचा आहे की किती दिवसापासून वर्कआउट करतायत आपण? मी पाडव्यापासून वर्कआउट चालू केलाय. आहार पण तिथपासून चालू आहे 15 दिवसानंतर. आणि आपलं वय किती आहे सध्या? 55. 55 वर्ष वय आहे आणि मागील पाडव्यापासून तर आपण कंटिन्यू वर्कआउट करतात. केला, सगळा केला. पण आता आपलं कसं आहे, संदीप सरांनी सांगितलं, त्यांच्या मार्गदर्शनानं सगळं सुरळीत केलं आणि चालू केले. आता गोळ्या औषधं महत्वाच्या माझ्या बंद झाल्यात, ह्यात माझा आनंद आहे मोठा. वजन कमी होण्यापेक्षा महत्वाचं ते वाटत की औषध गोळ्या सगळं बंद झाले. कमी आवाज बंद झाला. काय काय त्रास होते आपल्याला? काय त्रास होता? कशाचा त्रास होता आपल्याला? गोळ्या जी चालू होत्या, गोळ्या औषध, ते कशाच्या चालू होत्या? बीपीची होती, शुगरची होती, ब्लॉकेज आहेत. ते काय अजून दम लागायचा थोडा आहे, कमी नाही एवढा पूर्ण झालेला. आणखी ऑपरेशन तर करायचं सांगितलेलं. आता डॉक्टरांनी सांगितलं व्हेरी गुड, एक नंबर, तब्येत झाल्या, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता गोळ्या चालू ठेवा. बीपीमध्ये बीपीची गोळी तुमची चालू आहे का बंद आहे? आता 80 mg ची होती, 20 mg ची बीपी आणि शुगर दिल्या. आणि रक्त ह्याची गोळी ती हृदयाची ती पूर्ण एक खायचीच आहे अजून पण. ते जरा बात आहे. हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे, लक्षात घ्या. त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला हा त्यांचा अनुभव आहे. खूप अमेझिंग असा आहे आणि आपण पाहू शकतो की यस किती गोळ्यांचे पॉकेट आतापर्यंत त्यांनी खाऊन टाकलेले आहेत. बॉस लक्षात घ्या, सगळ्या फॅमिली मेंबरने कुणाला जर का वाटत असताना आयुष्य सुंदर कसं बनतं, तर सुंदर हे असंच बनतं ज्यावेळेस तुमच्या आईच्या गोळ्या ज्या दिवशी तुम्ही बंद करणार आहात, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या भावांच्या गोळ्या बंद करणार आहात, ज्या दिवशी तुमच्या मित्रांच्या गोळ्या बंद करणार आहात ना, दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या चक्कर तुम्ही बंद करणार आहात, तर त्या दिवशी आयुष्यात कुठेतरी काहीतरी तुम्ही कमवलंय असं सांगता येईल. कसं वाटतंय आता? ह्या 1 महिन्याच्या गोळ्या आहेत. संदीप सरांनी फोटो काढलाय त्या. हॅलो. हा हॅलो. हा येस आहे. 1 महिन्याच्या फक्त गोळ्या आहेत. संदीप सरांनी फोटो काढून घेतलाय 1 महिन्याच्या. ते बी पाकिट अर्धी शिल्लक होती. त्याच 1 महिन्याला एवढ्या खायची गोळ्या. आता गोळ्या कमी खावा लागतात तर कसं वाटतंय कसं आता? छान छान सुंदर, एक नंबर. आणि 55 वर्ष वयामध्ये आपण एक्सरसाइज करतात. आमच्या इथं फार तरुण आहेत, त्यांना तरुणांना आम्हाला सकाळी कॉल करावा लागतो, सर उठा, म्हणजे एक प्रकारे जसं काय आपल्यालाच त्यांना वस्ता घेतलेला आहे, काही करा पण तुम्ही उठा आणि एक्सरसाइज करा. तर त्यांच्यासाठी काय सांगाल? असं मांडी घालून मला बसायला येत नव्हतं कधीच. मी जेव्हा बसले तर पाय पुढे करून बसायचे. आता मला मांडी घालून किती वेळ बसाय सांगा, बसते अगदी छान वाटत. एक आई, आईला मुलाने दिलेली ही एक आरोग्य. आईने मुलाला जन्म दिला, पण त्या जन्म दिलेल्या त्याच मुलाने ज्यावेळेस आईची ज्यावेळेस अशा पद्धतीने काळजी घेतो, तर खऱ्या अर्थाने ते सर्वांना असं वाखणण्याजोगं आहे आणि सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे की आपण आपल्या आईला काय देऊ शकतो. तर आपण आपल्या आईला हेल्दी आणि निरोगी आयुष्य देऊ शकतो. देता येणार नाही केवळ आणि केवळ सकाळचा वर्कआउट आणि सकाळ संतुलित आहार. काय काय चेंजेस केले तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये? खाण्यात भरपूर बदल केला. जसं सरांनी सांगितलं तसा बदल करीत राहिले. सकाळी तुम्ही सकस आहार घेताय? होय होय. ओके. कसा टेस्ट कशी वाटते? छान आहे. लक्षात घ्या सर्व पार्टिसिपेंटनी, सकस संतुलित आहार ही कोणत्याही वयातील कोणीही व्यक्ती घेऊ शकते. सकस संतुलित आहाराला
कसल्याही प्रकारचे बंधन नाहीयेत की तुम्ही घेत असताना आजारपणातली व्यक्ती अगदी गरोदर माता देखील कॉलवरील आहेत. लहान मुलांच्या आई आपल्या महेश सरांचे मिसेस 6 महिन्याची मुलगी आहे तेव्हापासून ते आहार घेत आहेत. तर सकस आहार हे एक अन्न आहे, लक्षात घ्या, हे तुमचं औषध नाही. कॉलवरील मी तर सर्व कि ते औषध तुम्हाला घेत असताना मला हे आहे मग मी ते घेऊ का, मला ते आहे मग मी हे घेऊ का, अशा प्रकारचे जे काही मनामध्ये काही शंका असतात आणि वादळ असतात प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, तर ते काढून टाका. आपण ज्याप्रमाणे पाणी पितो, आपण ज्याप्रमाणे बाजरीची ज्वारीची भाकरी खातो, फळं खातो, त्याच पद्धतीने न्यूट्रिशन आहे हे कसल्या प्रकारचं औषध नाहीये. सो खूप खूप अमेझिंग बदल आहेत. यस, आम्हाला दादांशी देखील बोलायला आवडेल. यस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. यस, आपल्यामध्ये काय चेंजेस झालेत, किती दिवसापासून आपण जॉईन आहात आणि कशा पद्धतीने आपल्यामध्ये चेंजेस झालेले आहेत? मी आता 1 महिना झालं जॉईन झालेलो आहे ज्यात रॉयल फिटनेस मध्ये. 1 महिन्यापूर्वी मी आमच्या आईला घेऊन गेलो होतो दवाखान्यामध्ये. त्यावेळी डॉक्टरांच्या पुढे गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की जे तुमचं ऑपरेशन जे करायचं होतं एंजिओग्राफी ब्लॉकेज ते तुमचं आता करायची गरज नाही, कारण तुमची आता तब्येत फिटनेस कमी झालेली आहे आणि त्यामुळं तुम्हाला ऑपरेशन करायची काही सुद्धा गरज नाही. त्यामुळं आता मी सुद्धा म्हणलं आता भाऊ करतोय, आई सुद्धा एक नंबर, म्हणजे डॉक्टरनी सांगितलंय म्हणल्यानंतर आपण सुद्धा चालू करूया. म्हणून मी सुद्धा वर्कआउट चालू केले आणि संतुलित आहार सुद्धा घेतो. यस, 1 महिन्यापासून घेत आहेत, वर्कआउट करतायत. काय वाटतं अगोदरच आयुष्य 1 महिन्यापूर्वीच आणि या 1 महिन्यात रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन झाल्याच्या नंतरच आयुष्य काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. जरा कसं सकाळी लवकर उठून व्यायाम करायचं, आता रोज शेतातली कामाची सवय आहे, परंतु जरा व्यायाम केल्यामुळे अंगातला सगळे जे थकवा आहे तो निघून जातोय आणि काम करताना आळस येत नाही. लक्षात घ्या, काम आणि कष्ट, जे कष्टाचं काम आणि तुमचं असणारं व्यायाम या दोघांमध्ये खूप फरक आहे. जे शरीर झिजवतं ते असतं काम आणि जे शरीर बनवतं तो असतो व्यायाम. तर आपल्याला सकाळी व्यायाम करायचा आहे, तो व्यायाम केल्याच्या नंतर शरीर बनणार आहे आणि मग तुम्ही काम करायचं, लक्षात घ्या. खूप छान बदल आहे सर फॅमिलीमध्ये, पूर्ण फॅमिलीमध्ये आणि सर्व फॅमिली आता एक फिट फ्रेंड्स तुमची ओळख निर्माण करताय गाडगे कुटुंबियांची. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. हेल्दी, आरोग्यदायी, फिट राहण्यासाठी तुम्हाला सर्व कुटुंबांना हार्दिक शुभेच्छा.